माननीय एक्सप्लोर मधून आपण आलेलो आहोत ते म्हणजे ठाण्यातील उपवन या तलावाशेजारी. उपवनचा हा सुंदर तलाव माझ्या समोर आहे, तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल, पण हा स्टार्टिंग पॉइंट आहे. उपवनला तुम्ही आला तर तुम्हाला मस्त सुंदर असं गणपतीचं मंदिर उजव्या साईडला दिसतं, त्यानंतर डाव्या साईडला या पायऱ्या आहेत आणि हा सगळा भला मोठा तलाव आपल्याला इकडे दिसतोय. आणि तुम्ही बघितलात तर इकडे तलावात तुम्हाला बोटिंग सुद्धा करायला मिळणार आहे. त्याचबरोबर हे उपवन कुठे आहे तुम्हाला सांगते, ठाण्यापासून अगदी 10 ते 15 मिनिटांनी रिक्षाने तुम्ही येऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्ही बसने येणार असाल तर बसने यायला इकडे 45 मिनिटं तरी लागतात, कारण हे 3.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. आणि तुम्ही बघितलात तर इकडे बोटिंग पण आहे, लहान 3 वर्षाच्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत बोटिंग असणार आहे. आणि बोटिंग बघितलं तर पर पर्सन 75 रुपये, पॅडिंग घेतलात तर, आणि जर तुम्ही या सगळ्या एकत्र जाणाऱ्या बोटमध्ये बसत असाल तर 30 रुपये. पण हा सुंदर नयनरम्य दृश्य आपल्याला दिसतंय. तिकडे आपण बघितलं तर शंकराची मस्त मूर्ती आपल्याला तलावाच्या मध्यभागी तिकडे दिसते. तुम्ही जेव्हा इकडे येता तेव्हा तुम्हाला हा सुंदर असं दृश्य दिसतंय. तिकडे बघितलं तर संजीव गांधी अभयारण्याचं जे डोंगर आहे तो तिकडे दिसतो आणि अगदी त्याच्या खाली हे नयनरम्य दृश्य आपल्याला दिसतंय. हा संपूर्ण असा तलाव आहे. आणि तुम्ही जर उजव्या साईडला नजर फिरवलीत तर तुम्हाला शंकराची ध्यानस्थ अशी मूर्ती सुद्धा दिसेल. आणि त्याचबरोबर या तलावाच्या भोवतीने तुम्हाला चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक आहे. आणि त्याचबरोबर आपण बघणार आहोत की वरती गेल्यानंतर तुम्हाला खायला छोटे छोटे शॉप आहेत जिथं तुम्हाला सुंदर असं टेस्टी खायला मिळणार आहे. चला तर मग आल्यानंतर जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेता, नौका विहार पण करता आणि त्यानंतर जर तुम्हाला भूक लागली असेल तर चटपटीत खायला तुम्हाला इकडे शॉप्स दिसतील जिथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज तुमच्या पसंतीचं सगळं काही खायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही या टेबलवर बसता तेव्हा तुम्हाला सुंदर असा तलावाचा समोर नजारा सुद्धा दिसणार आहे. एकदा नक्की बघा की कशा पद्धतीने इकडे अरेंजमेंट केली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत त्याचबरोबर फॅमिलीसोबत इकडे आल्यानंतर तुमची निवांत संध्याकाळ जाऊ शकते. जेव्हा तुम्ही एंट्री मारता तेव्हा तुम्हाला लेफ्ट साईडला तलाव तर दिसतोच, पण उजव्या साईडला सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला इकडे दिसेल हे पूर्ण इंटेरियर अगदी शांत आहे. संगमरवरी फरशी आपल्याला दिसते, त्याचबरोबर मूर्ती सुद्धा संगमरवरी आपल्याला इकडे दिसते. झुंबर असू देत किंवा हार असू देत मन अगदी इकडे प्रसन्न होतं, त्यामुळं अनेक भाविक उपवनला आले तर या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. नौका विहारात आता आपण चाललेलो आहोत आणि नौका विहार करण्यासाठी आपण पॅडल बोट घेतोय, पण इकडे सगळ्यात महत्वाचं आणि कंपल्सरी आहे ते म्हणजे तुम्हाला हे जॅकेट घालावं लागेल, जेणेकरून इथं येणाऱ्या पर्यटकांची पूर्ण सुरक्षा घेतली जाते. चला तर मग नौका विहार बघणार आहे. तुम्ही बघितलं की हे पॅडल बोट आहे आणि मी बसलेले आहे. चला तर मग एक शेअर करूया. इकडे जेव्हा तुम्ही मस्त तलावात पॅडल बोटिंग करत याल तर तुम्हाला एक सुंदर नजारा इकडे पाहायला मिळेल. बघितलं तर तलावामध्ये आल्यानंतर इकडे तुम्हाला संजीव गांधी अभयारण्य आहे, त्याचा पूर्ण असा डोंगर इकडे आपल्याला पाहायला मिळतो. आणि सुंदर
शांत असं वातावरण इकडे मध्यभागी तलावात आल्यानंतर कळतं. जेव्हा तुम्ही बोटिंगला याल तेव्हा लाईफ जॅकेट तुम्हाला घालावं लागेल आणि ही सुरक्षितता पाळून हा सुंदर नजारा तुम्हाला बघायला निश्चितच मिळतो. तुमच्या मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य असतील जर संडेला आणि सॅटर्डेला इकडे आले आणि ही सुंदर सैर केली तर एक निश्चितच वेगळा अनुभव लाईफमध्ये तुम्हाला मिळू शकतो. आता आपण पूर्ण एक फेरी मारून आलेलो आहोत तलावातून. तुम्ही अर्ध्या तासासाठी मस्त फेरी इकडे मारू शकता पॅडल बोटिंगने पण, आणि त्याचबरोबर तुम्हाला बाकीच्या पण ऑटोमॅटिक ज्या बोट आहेत त्या सुद्धा मिळतील ज्यामध्ये ड्रायव्हर असेल आणि तुम्ही एक 5-6 जण एकत्र येऊन पूर्ण तलावाची सैर करू शकता. पण तुम्हाला ही सैर कशी वाटली नक्की कळवा, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, व्हिडिओ आवडलाच लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मानिने एक्सप्लोर पाहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.